मिरजमध्ये महात्मा गांधी पोलिसांनी घरावर छापा टाकून बेकायदेशीर देशी विदेशी दारूचा साठा जप्त केलाय. यामध्ये एका महिलेला अटकही करण्यात आली. निर्मला राजकुमार राजनहट्टी राहणार माणिकनगर बरगाले प्लॉट हिच्या सत्यलिंग निवास या घरात महात्मा गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारूचा साठा जप्त केलाय. महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या पथकानं छापा टाकला. यामध्ये 543 विविध विदेशी दारूच्या बाटल्या, त्यांची किंमत 31,031 इतकी असून पोलिसांनी सर्व साठा जप्त केलाय. निर्मला राजनहट्टी हिला अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, उपनिरीक्षक कचरे अमर मोहिते, अमोल येदाळे, अमोल आवळे यांनी ही कारवाई केली आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय दीक्षित कुमार गेडाम साहेब यांनी, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सो बुबुले मॅडम, SDPO सर विरकर साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हद्दीतील अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्या विशेष मोहिमेअंतर्गत DB पेट्रोलिंग करत असताना KSI कचरे साहेब तसेच DB स्टाफ यांना एक गुप्त बातमी मिळाली की माणिकनगर बरगाले प्लॉट या ठिकाणी एक महिला गोवा बनावटीच्या दारूची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेली आहे. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी जाऊन पंचांसहित जाऊन पंचांना जप्त केलं. त्या ठिकाणी मुद्देमाल आपल्याला जवळजवळ गोवा बनावटीच्या कँगो 85, त्याच्यानंतर इम्पेरियल ब्ल्यू, मॅकवेल्स यासारख्या गोवा बनावटीच्या दारू असे एकूण 31,000 किमतीचा मुद्देमाल आपल्याला मिळाला. आणि त्यावरून आता आपण ही दारू कुठून आणली, कशी आली याबाबत आपण पुढील तपास करत. आरोपी ताब्यात घेतले का? आरोपी महिला असल्याने ताब्यात नाही घेतलेलं.